मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मिहीर कोटेचा निवडणूक लढवत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार आणि युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच मतदारांना मतदान करण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान कन्नमवार नगर, टागोर नगर आणि विक्रोळी येथील यूथ क्रमांक 136 आणि 137 या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या टप्प्यात सोमवारी मतदान झाले. या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांचा समावेश आहे. यात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे अशा 13 मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने मिहीर कोटेचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार आणि भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी विधानसभा मतदारसंघात पनवेल विधानसभा युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे काम केले. तसेच मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना सहकार्य केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, केदार भगत, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, सरचिटणीस दीपक शिंदे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल विधानसभा संयोजक रोहित जगताप, जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय समय, विवेक हून, गणेश सरवणकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, युवा वॉरियर जिल्हा संयोजक देवांशु प्रभाळे, पनवेल शहर मंडळ सरचिटणीस अक्षय सिंग, खारघर शहर अध्यक्ष नितीश पाटील, उपाध्यक्ष प्रवीण बेरा, सचिव आदित्य हातके, प्रभाग 3 अध्यक्ष विशाल खरत, प्रभाग 4 अध्यक्ष वैभव शेजवळ, विद्यार्थी विभाग संयोजक राहुल शिंदे, मयूर खरत, योगेश पाटील, बंटी ढाकसे, धीरज खरत, अमन सिंग, दिनेश यादव, अभिजित सरकार, साहिल शिंदे, प्रेमसाई चव्हाण, कुणाल लोंढे, केदार धाडवे, कुणाल शिंदे, कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष गौरव नाईक, सरचिटणीस निशांत गिल, उपाध्यक्ष कृष्णा गर्जे, चिटणीस मनीष अग्रहरी, अमन सिंग, प्रभाग 7 कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जायभाये, सरचिटणीस ऋषिकेश जायभाये, कामोटे शहर अध्यक्ष तेजस जाधव, सरचिटणीस प्रवीण कोरडे, उपाध्यक्ष सागर ठाकरे, युवा वॉरियर्स जिल्हा सहसंयोजक आयुष केंद्रे, सचिव किरण जाधव, विकास टेकावडे, विद्यार्थी संपर्क प्रमुख अमित गोडसे, यशवंत दोपलपुडी, सुयश कांबळे, प्रनिल कदम, प्रफुल्ल वनवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.